नमस्कार। शहरातील घडामोडींच्या आढावा घेणाऱ्या इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया कला क्रीडा सांस्कृतिक न्यायव्यवस्था सामाजिक राजनीतिक क्षेत्रातील काही विशेष घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। इतर महापालिका आयुक्त बदली करण्यात आलेत। केडीएमसी आयुक्तांची बदली सुद्धा केली पाहिजे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती। आज एका कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसीचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची पाठराखण केली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून आयुक्तांच्या नेतृत्वाखाली केडीएमसीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले काम झाले आहेत असे सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिकेत एक रुग्ण बेडविना राहणार नाही अशी व्यवस्था महापालिकेने उभी केली आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली क्रीडा संकुलनातील टेनिस कोर्ट लॉनवर उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले। हे रुग्ण 75 बेडचे आहे। केडीएमसी पत्रकारांसाठी काही बेड आरक्षित ठेवले जाणार आहेत। ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज। अशी जी कोरोनाची परिस्थिती आपण पाहताय की दिवसेंदिवस सगळीकडेच, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा भारतभर देशभर कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले, अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलचे बेड उपलब्ध करणं ते वाढवणं खूप गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमाने आज ते क्रीडा संकुलामध्ये टेनिस कोर्टमध्ये आपण टेनिस कोर्टचं रूपांतर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे। तर एक चांगलं 75 बेड ऑक्सिजनयुक्त जे आहे ते हॉस्पिटल जे आहे ते इथे उपलब्ध आपण लोकांसाठी करून दिलेलं आहे। नक्कीच की आता आज जास्तीत जास्त पत्रकार जे फील्डवरती काम करत आहेत, याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल की जास्तीत जास्त पत्रकार जे आहेत ते संक्रमित झालेले आहेत, काही पत्रकारांचा मृत्यू झालेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून पत्रकारांसाठीही राखीव बेडची व्यवस्था जी आहे ती इथे केली जाईल, जेणेकरून कुठलाही पत्रकार आला केडीएमसीच्या बाहेर ऍडमिट होता कामा नये। सर, काही दिवसांपूर्वी कोरोना परिषद झाली होती, त्यात आयुक्त हटावचा नारा देण्यात आला होता, 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, शिवसेना सुद्धा सहभागी होती त्यामध्ये। मला वाटतं आयुक्त साहेब डे 1 पासून पहिल्या दिवसापासून गेले सहा महिने फक्त कोरोनासाठी काम करत आहेत आणि अशा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 900 बेड जे आहेत ते या कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आयुक्तांच्या माध्यमाने आणि महापौरांच्या माध्यमाने उभे केलेले आहेत। आणि आत्ताच आपण पाहिलं असेल की आमदार साहेब जेही या कोरोनाच्या परिषदेमध्येही उपस्थित होते, त्यांनीही स्तुती कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जेवढी स्तुती केली जाईल तेवढी कमी आहे हे त्यांचे उच्चार होते। तर याच्यावरून आपल्याला कळेल की आयुक्त साहेब आणि पूर्ण कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल आणि प्रशासन आणि शासन हे दोघं जे काम जे आहेत ते चांगल्या प्रकारे करते। लोकांच्या चांगले अभिप्राय जे आहेत ते लोकांचे चांगले अभिप्राय आम्हाला येत आहेत, आयुक्तांना येत आहेत, मला येत आहेत आणि लोकांना जास्तीत जास्त जर कुठला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न जाता आज गव्हर्नमेंट हॉस्पिटल केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं लोक प्रिफर करत आहेत, प्राधान्य देत आहेत। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। पुणे शहरातील काही अशाच नवीन घडामोडीच्या आढावा घेऊन पुढच्या बातमीसत्रात लवकरच हजर होईल। तुम्हाला काही सूचना किंवा मार्गदर्शन करायचे असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात, 9320-420-420। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।